मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो? महाराष्ट्राच्या बाहेरचा नाही, महाराष्ट्रातला आहे. 5 वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या? साधा विषय. आणि ह्यांना उमेदवारी तिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली. आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा? मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो की ह्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. कारण काय झाले की आपला प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ मतं मागायला काही जागाच नाही. कोणत्या तोंडानं मतं मागणार आहे? कोणाचं काही देणं नाही, घेणं नाही, कोण्या गाव कुठं आहे, कोणतं गाव काय नाही माहीत नाही. आता आलाय तर खरी, मग आता मतं मागायचे कसे? तर मग मताचं ध्रुवीकरण करायचं काम हे जर कोण करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाही आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्या मागं मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं. त्यांना समाजाचं ध्रुवीकरण करायचंय, त्यांना त्या ठिकाणी वातावरण निर्मिती असलेली चांगली आहे ती खराब करायची आहे. दोन समाज, इतर सगळा समाज एकत्र नांदतोय त्याला नांदू द्यायचं नाही. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं. अहो जाती जातीतलं तेढ ते निर्माण झालेलं मी समजू शकतो, पण घराघरात सुद्धा तेल घालण्याचं काम हे भाजपवाले करतायत, त्याच्यामध्ये मी सुद्धा सुटलो नाही, लक्षात ठेवा. पण एक राष्ट्रीय पक्ष चालवत असताना देशातल्या कुठल्याही जिल्ह्यात राहू शकतो. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या बाहेरचा नाही, महाराष्ट्रातलाच आहे. आम्ही पुढच्या परभणीचा लढत दुसऱ्या राज्यात लढू शकतो, त्यामुळे त्यांच्या त्या बोलण्याला काही अर्थ नाही. विकासाच्या मुद्द्यावर खासदार साहेबांनी बोलावं, मी त्यांना उत्तर देतो. खासदारांनी असंही निदान केलंय की अनेक वर्ष तुम्ही तुमच्या आई वडिलांना भेटत नाही तर मतदारांना कसं भेटणार? लक्षात ठेवा, माझी आई वडील, माझी आई आयडॉल होती, त्यांच्याच इंडियाने लिहिला. माझी आई कोणीची आयडॉल होती? माझी मला विचारलं मिनिस्टर झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या दिलेला सांगितलं की आई तुम्हाला आईला माझ्या बंगाल केली होती. मी खरं मिनिस्टर होतो, माझं जगाला माहीत आहे की माझं कुणावर प्रेम जास्त होतं. माझे वडील आणि आई वडील माझे आता बरेच दिवस झाले एक्सपायर झाले आहे, हे लक्षात ठेवा. आणि देशातल्या जनतेला माझा आई वडील मानलेला आहे, त्यामुळं माझ्या आई वडिलांचा हेडसाट राहिली असं कधीच नाही. आणि ते म्हणत असते काय मला माहीत नाही तुमच्याकडे असं काम दिलं. आणि माझ्या आईला मी हॅन्डी कंट्रोल म्हणून बसवलं, विमानात बसवलं, मोठी तिला माझ्याबरोबर ठेवली. मुक्तागिरी बंगल्यावर माझी आई असायची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आई त्यांच्या बंगल्यावर असायची. तर माझ्या बंगल्याचं 26 जानेवारीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस साहेबांची आई करायची आणि वर्षाच्या बंगल्याचा झेंडा वंदन माझी आई करायची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.